भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करूया। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाने एल्गार पुकारलेला आहे। आज बीड मधून पहिला मोर्चा निघणार असून राज्यभरामध्ये मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाला परवानगी नसतानाही हा मोर्चा काढला जाईल असा निर्धार आंदोलकांकडून व्यक्त होतोय। कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून मोर्चा काढण्याचं पोलिसांनी सांगितलंय। मोर्चाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। आणि याच मोर्चा संदर्भात विनायक मेटे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। मराठा समाजामध्ये एक नैराश्य आलं होतं, कुणीही पुढची भूमिका बोलत नव्हतं। मात्र विनायक मेटे यांनी एक भूमिका घेतली आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणार अशी हाक दिली। आणि बीडमध्ये एक मोर्चा त्यांनी आधी अरेंज केला होता, तो आता रद्द केला। मात्र आज 6 तारखेचा मोर्चा ठामपणे निघणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारलेली आहे, अनेक कार्यकर्ते त्यांचे अडवले जात आहेत, मात्र विनायक मेटे आजही ठाम आहेत। विशेष म्हणजे बीडमधूनच काही मराठा संघटनांनी या मोर्चाला विरोधही केलेला आहे। या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः विनायक मेटे आहेत। दादा, एक नैराश्य आलं होतं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर, कुणीच काय बोलायला तयार नव्हतं, काय भूमिका घ्यावी हे लोकांना कळत नव्हतं। तुम्ही एक भूमिका घेतली, त्या भूमिकेनुसार आज तुमचा मोर्चा कसा असणार? नाही काय, गेल्या 35 वर्षापासून आम्ही समाजाचं काम करतोय, त्यामुळे समाजाचं दुःख सुख हे सगळं आम्हाला कळतं, ते सरकारला कळत नाही। सरकार हे गेंड्याच्या कातडीचं, हे झोपलेलं सरकार आहे, निद्रिस्त सरकार आहे। त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याच्या नंतर जी ठोस भूमिका आम्हाला सरकारकडून अपेक्षित होती, त्याच्याबद्दल मात्र तीळ मात्र सुद्धा काही करायला सरकार तयार नाही। एवढं EWS आरक्षण जे केंद्रानं दिलेलं आहे, राज्य सरकारला अडवायचा अधिकार अजिबात नसताना सुद्धा त्यांनी अडवून ठेवलं। मग शेवटी आम्हाला मोर्चा डिक्लेअर करावा लागला, कोर्टात जावलं, तेव्हा कुठं आम्हाला EWS आरक्षणाचा मार्ग मोकळा होतोय। तसेच असे अनेक इश्यू आहेत, साधी पुनर्विचार याचिका सुद्धा या सरकारला करता येत नाही। आता काल दिलीपराव भोसले साहेबांनी रिपोर्ट दिल्याच्या नंतर सुद्धा या सरकारला काही अक्कल आली तर आली, नाहीतर येईल असं वाटत। म्हणून या सरकारला आंदोलनाचीच भाषा कळतीय, यांना संघर्षाचीच भाषा कळतीय, आणि ते करण्याचा निर्णय बीडमधल्या युवकांनी तरुणांनी घेतलेला आहे। म्हणून जो आक्रोश आहे, जो संताप आहे, तो आज बीडच्या रस्त्यावर नक्की दिसेल। पण दादा, बीडमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी जास्त आहे, लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो, यापेक्षा हा मोर्चा जास्त महत्वाचा वाटतो आणि का? जीवापेक्षा कोणताही विषय महत्वाचा असू शकत नाही, परंतु या कोविडच्या संदर्भातले आम्ही सगळे नियम पाळतोय। म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळतोय, आम्ही मास्क प्रत्येकाला देतोय, सॅनिटायझर देतोय, आणि सगळे लाईन आम्ही सगळे हे करतोय। एक, याबरोबरच आम्ही मी स्वतः बीडमध्ये 200 बेडचं कोविड सेंटर उभा केलेलं आहे, त्याला अनेक महिने झालं। आमची अविरत सेवा विनामूल्य सगळी एक नंबरनं सुरू आहे। अशाच पद्धतीचा आमचे अनेक कार्यकर्ते या अशा सोयी पुरवण्याचं काम करत, म्हणजे कोविडमध्ये आमचा कार्यकर्ता कुठेही मागे नाही, उलट सरकारचे लोक काही करत नाहीत, आम्ही मात्र करतोय। असं असताना सुद्धा सरकारच्या समोर हा विषय येणं गरजेचं आहे। हे झोपलेलं जे सरकार आहे, नाकर्तेपणाचं जे सरकार आहे, सरकारच्या याच नाकर्तेमुळे आरक्षण रद्द झालंय। आता पुढं काय करणार आहे, काय भूमिका घेणार आहे सरकार, कोणतं आम्हाला दिशा देणार आहे, काय नाही देणार हे पण सांगत नाही, तर आम्ही काय करायचं? मग अनेक लोक असे म्हणायला लागलेत की आम्ही काय करायचं, आता आम्ही मरायचं का, फाशी घ्यायची का, मग कोविडनं घ्यायची का, हे न घ्यायची? म्हणजे या मानसिकतेमध्ये सगळे विद्यार्थी, आपण तू बघितलं धुळ्यामध्ये आत्महत्या केली आरक्षण रद्द झाल्याच्या, औरंगाबादला सुद्धा तसंच प्रयत्न झालं, अशा अनेक ठिकाणी असे प्रकार होत चालेत। म्हणून त्यामुळे या सगळ्या संतापाला, या सगळ्या आक्रोशाच्या रूपाने दिशा दिली गेली पाहिजे। दादा, मला एक सांगा, हे तुमच्या आंदोलनाचे बरेच विरोधक आहेत, मराठा संघटना आहेत विविध, त्या आणि आता काय भूमिका घेतलेली की मराठ्यांचा मोर्चा नाही, हा BJP मोर्चा आहे, किंवा तुमच्या राजकीय टीका होऊ लागली, सरकारची खेळी असू शकते की तुमच्या मोर्चाला प्रतिसाद चांगला भेटू नये? 100% या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजामध्ये एकत्र येऊ नये, एकत्रित आवाज उठवू नये,
आणि आपल्या विरोधात जाऊ नये याची काळजी घेण्याकरता या सरकारचे तिन्ही पक्षाचे लोक आणि त्यांनी पेड वर्कर खूप मोठ्या प्रमाणात ठेवलेत, त्याच्यामधून हा संभ्रम करणं सुरू आहे. राहिला प्रश्न दुसरा, या मोर्चाला विरोध दोन पातळीवर, एक काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात म्हणजे अशोकराव चव्हाणांचे जे चेले चपाटे आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतात. बीडमध्ये सुद्धा येऊन त्यांनी पत्रकार परिषदा घ्यावा लागल्या. अशोकरावमध्ये तर ते हिंमत नाही आहे, ना आरक्षण देण्याची हिंमत नाही, ना खातं चालवण्याची हिंमत नाही आहे. कुवतच नसलेलं हे नेतृत्व आहे आणि दुर्दैवाने ते मराठवाड्याचं आहे. आम्हाला त्याचं दुःख आहे. बरं, प्रशासनाने नाकारलेली परवानगी, मोर्चा निघणार? हा, प्रशासनाने मोर्चा प्रशासनाकडं आम्ही परवानगी मागितलीच नाही, कारण लॉकडाऊन असताना ते परवानगी देऊ शकणार नाहीत हे माहिती असताना आम्ही कशाला परवानगी. त्यामुळे आम्ही परवानगी मागितली. गुन्हे दाखल होतील? गुन्हे दाखल होतील? नाही, जे काही होईल त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहेत ना. आम्ही काय भीत म्हणजे आम्ही छत्रपतीचे मावळेत आणि छत्रपतीचे मावळे कधी पाठ दाखवत नाहीत आणि एकदा घोषणा केलेली मागं आम्ही घेत नाहीत. आम्ही किमान आम्ही तरी घेत नाहीत, बाकीचे जर मला माहिती. पोलीस प्रशासनाने सांगितले की मोर्चा आम्ही अडवणार नाही. नाही, असं आहे की पोलीस प्रशासनाने योग्य भूमिका घेतली आहे. तुमचा परवानगी असो अथवा नसो, पोलिसांना योग्य चोख बंदोबस्त तर ठेवायलाच पाहिजे. त्यासाठी ते जे काही काळजी घ्यायचं काम करतायत ते करतायत, त्यामुळे त्यांना काही जोश येत त्यांच्या वतीनं त्रास होणार नाही कुणाला. नाही, आम्ही तर सर्व मराठा समाजाने सुरुवातीपासूनच भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्र हा मराठा समाजाच नाही तर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आहे. त्यामुळे इथं कोणतंही अनुचित कृत्य घडणार नाही. मागच्या मोर्चात सुद्धा अजिबात टाचणीचा सुद्धा कुठं काही धक्का लागला नाही, एखाद्या गाडीला सुद्धा कुठं हात लागला नाही आणि तीच परंपरा आम्ही कायम याही मोर्चामध्ये राखणार आहे. म्हणून कायदा सुव्यवस्थेचं पूर्णपणे बंधन करून, कोविडचे सगळे बंधन काढून हे सगळे आम्ही करत आहोत. त्यामुळे काही प्रश्न राहिला प्रश्न, काही विरोधक जे काही लोकलचे आहेत आणि विरोध करणारे कोण आहेत, ते गोंधळ घालू शकतात? ते गोंधळ घालू शकतात? ते नाही, त्यांची तेवढी औकात नाही आहे. ते गोंधळ बिंधळ घालणे त्यांचे फक्त मीडियाला हाताशी धरून काही बोलण्याचे. आणि त्यात कोण आहेत, मटके चालवणारे, रीती चोरणारे, ट्रक लुटणारे असले, त्यांची अवकात काय? त्यामुळे त्यांच्यावर बोलणंसुद्धा त्यांना मोठे बनले. आपण बघितलं की मागच्या आरक्षणाच्या वेळेस मोर्चा निघा, एक मोर्चा औरंगाबादला निघाला आणि त्यानंतर जे काही मोर्चे निघाले ते आपण त्याचा एक आदर्श घेतला. आता विनायक मेटेंचा हा पहिला मोर्चा म्हणू या सेकंड पार्टमध्ये, यानंतर मोर्चे कशा पद्धतीने निघतील हेही पाहणं गरजेचं आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बोलतायत, थेट जाऊया तिकडे. इस प्रकार की मॉडल आने वाले दिनों में विश्व को प्रेरित करेगा. इसको प्रधानमंत्री जी के नेतृत्व में एक जन आंदोलन की रूप दिया गया है. मित्रों, मैं एनर्जी विभाग के काम देखता हूँ, ट्रांसपोर्टेशन एनर्जी के काम देखता हूँ. प्रधानमंत्री जी के दिग्दर्शन से आने वाले दिनों में भारत की जो एनर्जी रिक्वायरमेंट पूरा किया जाएगा, ऊर्जा आवश्यकता को पूरा किया जाएगा, इसे तो भारत आने वाले 2-3 दशक में विश्व की एक नंबर ऊर्जा खपतकारी देश होगा. भारत एक आकांक्षी देश है, एस्पिरेशनल सोसाइटी है, उसमें हमारी आवश्यकता ऊर्जा बढ़ेगी. उसमें प्रधानमंत्री जी की कुशल नेतृत्व और मार्गदर्शन में हमने ऊर्जा आवश्यकता को बायोडाइवर्सिटी से कैसे निकालना, जिसमें हमारी देश की अर्थनीति पे, पर्यावरण नीति पे, रोजगार पे, किसानों की आमदनी को दुगनी करने में, हमारी खेती को सुरक्षित करने में कैसे एक इनोवेटिव तरीके से, जो आज यूएन ने घोषणा किया है, रीइमेजिन करिए, रिक्रिएट करिए, ये सारा विषय पिछले 7 साल में हम एक एक कदम करके हम आगे लेके जा रहे हैं. हमारी विभाग की ओर से एलपीजी की इनिशिएटिव हो, सीबीजी हो, एथेनॉल हो, या इलेक्ट्रिक व्हीकल का इनिशिएटिव हो, या गैस बेस्ड इकोनॉमी के बारे में हम उल्लेख करें, ऐसे अनेक विषय. इसीलिए आज विश्व की नेतृत्व, अभी अभी विश्व की एक बड़े एनवायरमेंट एक्सपर्ट अमेरिका की पूर्व उपराष्ट्रपति भारत की दौरे में आए थे, जब उनसे चर्चा हुआ वो हमको कुछ विषय में हमसे समझ रहे थे. जब हमने हमारे देश की सारा विवरण किया, उन्होंने अंत में भावुक होकर एक शब्द कहा कि आपकी देश की प्रधानमंत्री श्री मोदी जी ना केवल एक प्रशासक है, आध्यात्मिक दृष्टि से स्पिरिचुअली वो पर्यावरण के प्रति कमिटेड है. शायद यही हमारी भारत की जीवन शैली है, जिसको एक प्रशासक के नाते
प्रधानमंत्री जी ने हम सभी को एक जन आंदोलन में शामिल किया है। मित्रों, मैं आज के दिवस पे फिर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत। केंद्र सरकारचे जे वेगवेगळे मंत्रालय आहेत त्या मंत्रालयाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन सुरक्षा या दृष्टीने ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत गेल्या काही वर्षांपासून त्याबद्दलची माहिती त्या त्या विभागाचे मंत्री सध्या देत आहेत। या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण येऊया, मात्र तत्पूर्वी बीडमध्ये मराठा समाजाकडनं मोर्चा काढला जाणार आहे, एल्गार पुकारला गेलेला आहे। काही वेळापूर्वीच आपण विनायक मेटे यांची या संदर्भातली प्रतिक्रिया देखील जाणून घेतली। सध्या तिथली काय परिस्थिती आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला, पाहूया। मराठा आरक्षणाप्रकरणी विनायक मेटे आज बीडमध्ये मोर्चा काढणार आहे। या मोर्चाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, मात्र विनायक मेटे आताही मोर्चा काढणार या भूमिकेवर ठाम आहे। आपण बघतोय की ज्या स्टेडियमवरून हा मोर्चा निघणार होता त्या स्टेडियमवर फार मोठ्या प्रमाणात जो आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। SRPFची एक कंपनी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि या मोर्चाला आता किती लोक जमतील हा एक मोठा प्रश्न आहे, कारण बीडमध्ये पूर्णपणे जिल्हा बंद आहे, कसल्याही पद्धतीची जी वाहतूक आहे ती बंद आहे। औरंगाबादून येणारे रस्ते असतील किंवा बीडमध्ये येणारे जे रस्ते आहेत ते पूर्णचे पूर्ण नाकाबंदी लावून त्या ठिकाणी लोकांना विचारपूस केली जाते। त्यामुळं मोर्चा होईल की नाही होईल, मोर्चाला किती लोक येतील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। मात्र जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासनाने पूर्णपणे तयारी करून ठेवलेली आहे, मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे, जमाव जमू नये यासाठी पोलिसांनी पूर्ण काळजी घेतलेली। माझ्यासोबत DYSP सुनील लांजेवार सर आहेत। सर, फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। जिल्हा प्रशासनाने संबंधित कोविड अनुषंगाने असं आवाहन केलं होतं की या ठिकाणी जो मोर्चा निघणार आहे त्याला परवानगी नाकारलेली होती। तथापि या ठिकाणी आंदोलक मोर्चासाठी येणार ही माहिती असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडनं बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तथापि कुठेही म्हणजे असा कुठला विषय नाही की मोर्चासाठी येणाऱ्या लोकांची पोलीस प्रशासन अडवणूक करते। तथापि येणाऱ्या सर्व जे या ठिकाणी मोर्चासाठी येणारे जे सगळे बांधव असतील यांना सगळ्यांना एक विनंती आहे की त्यांनी कोविड अनुषंगाने सर्व नियम पाळावेत। या ठिकाणी पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची अडवणूक किंवा त्रास या ठिकाणी येणाऱ्या लोकांना होणार नाहीये याची दक्षता आम्ही घेत आहोत आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोविड अनुषंगाने विशेषतः कोविडचाच बीड जिल्ह्यामधला जो विषय आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत आणि आवाहन करतो की सर्वांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं। आम्ही आमचा सर्व जो प्रशासनाचा जो आमचा जो बंदोबस्ताचा घटक आहे जे पोलीस आहेत त्यांनाही सगळ्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे मोर्चामध्ये जे सामील होणारे सगळे बांधव आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे आपल्याकडनं उपद्रव किंवा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो। मोर्चा निघणार आहे की पोलीस अडवू शकते? मोर्चा निघणार आहे अशी आमची माहिती आहे, पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही। बघितलं आपण की पोलिसांनी कुठल्याही पद्धतीची अडवणूक या ठिकाणी नाही होणार असं जरी सांगितलं असलं तर पेंडेमिकमध्ये जो नियम लागू आहे की मोठ्या प्रमाणात जर लोक या ठिकाणी जमले तर त्यावर गुन्हे दाखल होतील आणि निश्चितच या ठिकाणी जर लोक जमली 5 पेक्षा जास्त किंवा 10 पेक्षा जास्त आणि विनायक मेटे ते सोबत असतील तर निश्चितपणे विनायक मेटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि येणाऱ्या लोकांवरही। आता बघूया की या ठिकाणी अजूनही एकही कार्यकर्ता शिवसंग्रामचा या ठिकाणी आलेला नाही, मोर्चाची वेळ झालेली आहे, मात्र आता किती लोक जमतील, जमल्यानंतर मोर्चा निघेल की नाही एक प्रश्नचिन्ह आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, News18 लोकमत, औरंगाबाद। मराठा मोर्चाला परवानगी नसताना संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत, त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्वांना नोटिसा बजावलेल्या आहेत। जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्सच्या माध्यमातून नाकाबंदी करण्यात आलेली आहे। शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त आहे। यात 50 अधिकारी, 500 कर्मचारी, महिला होमगार्ड तैनात केले गेलेले आहेत। जालना SRPFची एक तुकडी देखील बोलावण्यात आलेली आहे। कायदा मोडला गेला तर कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करू असा थेट इशारा पोलिसांनी दिलेला आहे। मराठा मोर्चाच्या अनुषंगाने जवळपास 50 अधिकारी, 500 कर्मचारी, महिला आमदार, पुरुष आमदार, होमगार्ड या सर्वांना आम्ही बंदोबस्तासाठी लावलेले आहे। त्यांच्या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्ही नाकाबंदी लावलेली आहे, जेणेकरून लोकांना जे करोनाच्या विषाणूच्या बद्दल सांगून आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि शासनाच्या लॉकडाऊनच्या आदेशाच्या समजावून सांगून त्यांना परत करण्यासाठी, जेणेकरून हे करोनाच्या विषाणू आहे आत्ता बीडमध्ये हळूहळू कमी होत आहे, हे पुन्हा वाढायचं नाही यांच्यासाठी आम्ही हे सगळं नियोजन केलेले आहे। तरी पण जे शासनाच्या आदेशाच्या विरुद्ध
मोर्चा निघणार आहे असे आम्हाला माहिती मिळाली, म्हणून आम्ही नाकाबंदी बंदोबस्त सगळा लावलेली आहे. शिवसंग्रामच्या माध्यमातून बीडमध्ये हा मोर्चा काढला जाणार आहे, याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत सध्या. सिद्धार्थ, आपण बघितलं तर बीडमधून हा मोर्चा शिवसंग्राम काढण्याच्या निर्धारावर ठाम असल्याचं दिसत आहे, मात्र पोलीस बंदोबस्त आहे मोठा, कोविडची पार्श्वभूमी आहे, काय नेमकी तिथली सध्याची स्थिती? नेमकी सध्याची स्थिती शांततेत आहे, फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. मी आता शिवसंग्रामच्या ऑफिस समोर आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला रथ दिसत असेल, याच रथातून हा मोर्चा निघणार आहे. गमतीचा भाग असा आहे की प्रशासनाने परवानगी दिली नाही असं म्हटलं जाते, मात्र गंमत ही आहे की विनायक मेटे यांनी परवानगीच मागितली नाही, कारण विनायक मेटेंना माहीत आहे पेंडेमिकचा काळ आहे आणि परवानगी दिल्या जाणार नाही, त्यामुळे त्यांनी परवानगी मागितली नाही, प्रशासनाने परवानगी दिली नाही आणि त्या ठिकाणी लोक जमले तर पोलीस अडवणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे. मात्र कोविडच्या काळामध्ये जास्त लोक जमले तर ते गुन्हे दाखल निश्चितपणे होणार. मात्र एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मराठा आरक्षणासाठीचा हा पहिला मोर्चा आहे. विनायक मेटेच्या या मोर्चावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. मराठा समाज म्हणतो, काही समन्वयक म्हणतात की हा मराठा समाजाचा मोर्चा नाही, हा भाजपचा मोर्चा आहे किंवा इतर राजकीय पक्ष सुद्धा या मोर्चाला विरोध करतात. मात्र काही वेळा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा पहिला मोर्चा आहे, त्यामुळे या मोर्चाकडे मराठा समाजाचं लक्ष आहे. किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक येतील किंवा या मोर्चाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळेल, निश्चितपणे आतापर्यंत तरी जे काही शिवसंग्रामचे कार्यकर्ते असतील, मराठा समाज असेल, फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अजून जमलेले नाही. त्यामुळे आता विनायक मेटे त्यांच्या शिवसंग्रामच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेतात त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत, मोर्चा कसा काढणार आहे, कशा पद्धतीने लोक जमतील, कुठून लोक येणार आहेत याबद्दलचा एक आढावा घेतला जात आहे. मात्र बीडमध्ये येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर एवढा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. मी औरंगाबादून बीडला येईपर्यंत जवळपास 25 ते 30 ठिकाणी अडवणूक झालेली आहे, गाडी सोडल्या जात नाही आहे, या ठिकाणी गर्दी जमू नये यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र जिल्ह्यातील जी लोक आहेत, जिल्ह्यातील लोक मात्र या ठिकाणी येतील, पोलीस त्यांना अडवणार नाही. मात्र किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळतो हे पाहणं फार गरजेचं आहे, कारण या मोर्चाला चांगला प्रतिसाद भेटला, याचा प्रतिसाद संबंध मराठवाड्यामध्ये, संबंध राज्यामध्ये याचे पडसाद उमटू शकतात आणि लोक एकजूट व्हायला तयार आहेत. निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद मिळू नये, प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन अशी तयारी केलेली आहे. मात्र आता मराठा समाज आणि शिवसंग्रामचे नेते या मोर्चाला किती जमतील, कसे येतील, हा मोर्चा कसा असेल, यावरून पुढच्या लढाईची आरक्षणाची दिशा ठरेल. सिद्धार्थ, असेच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. हा जो मोर्चा बीडमधून निघणार आहे, या मोर्चाला प्रशासनानं परवानगी दिलेली नाही, मात्र जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी परवानगी मागितलेली देखील नाही. मात्र बीड शहरातल्या जिल्हा क्रीडा संकुल इथून हा मोर्चा निघणार आहे. क्रीडा संकुल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि याच सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी घेतला होता, पाहूया. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आज जो बीडमधून मोर्चा निघणार आहे, तो मोर्चा याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरून निघणार आहे. मात्र इथलं जे क्रीडा संकुलाचं प्रशासन आहे, यांच्याकडून सांगण्यात येत आहे की हे क्रीडांगण उघडण्यासाठी परवानगी नाही आहे. आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जे मराठा बांधव आहेत ते या मैदानावरती येणार आहेत. मात्र या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं हे जिल्हा क्रीडांगण बंद करण्यात आले, त्यामुळे लोक आल्यानंतर काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर बीड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणाहून लोक आतमध्ये येत आहेत त्या प्रत्येक चेकपोस्टवरती त्यांना अडवण्याच्या अनुषंगानं प्रशासनाने तशी तयारी केली गेलेली आहे. मात्र या मोर्चावरती संयोजक ठाम असल्याकारणानं मोर्चा कसा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशासनाने या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, मात्र तरी देखील मराठा बांधव आणि जे मोर्चाचे संयोजक आहेत ते आग्रही आहेत, मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रशासनाने दिलेली परवानगी आणि त्यानंतर मोर्चेकडे असलेले आक्रमक, त्यामुळे बीडमध्ये हा मोर्चा कसा निघणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या मोर्चासाठी काहीच तास उरलेले आहेत. 11:30 हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरून निघणार आहे. तो सुभाष रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहे, त्या ठिकाणी निवेदनसुद्धा देणार आहे असं संयोजकांनी सांगितलेलं आहे. मात्र या जिल्हाधिकाऱ्यांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.
आणि याच मोर्चासंदर्भातल्या आणखीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेतच, त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. सिद्धार्थ, शिवसंग्रामच्या माध्यमातून हा मोर्चा काढला जातो आहे, विनायक मेटे याचं नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. आपण मगाशी विनायक मेटे यांच्याशी संवाद देखील साधला. विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामला इतर मराठा संघटनांचा पाठिंबा या मोर्चासाठी आहे का, आणि कोणी इतर संघटनांमधले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का? सिद्धार्थ, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? निश्चितपणे मोर्चाला विरोध तर होत आहे, कारण आधीपासूनच या मोर्चाला अनेक लोकांनी विरोध केलेला आहे. या विरोधाला न जुमानता काही तरुण मुलं जी आहेत, आपण बघतोय माझ्यासोबत आता या ठिकाणी बोलायला तयार आहेत. एकंदरीत मोर्चाला आले, कुठून आला मित्र? इथूनच, पालन चौकातून. अच्छा, काय म्हणतो मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी? काय नाही, मोर्चामध्ये सहभागी व्हायचं, आरक्षण तर मिळवायचंच आपल्याला. अच्छा, आणखी तुम्ही बोलणार काय? आरक्षण तर आम्हाला पाहिजेच. आमचे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, आमच्या मुलांना शिक्षण भेटत नाही, आम्हाला मुलं नोकरी लागत नाहीत. आम्ही किती पण मार्क घेतलेले असले तरी आमच्या मुलाला शिक्षण अभावी आम्ही मुलं आमची नोकरी लागत नाहीत, यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही मोर्चासाठी काढलेलं आहे. अच्छा, मोर्चाला किती लोक येतील? खूप मोठा, खूप खूप संख्या येणार आहेत. कोण बोलणार आहे आणखी काय? खूप लोक येणार आहेत मोर्चाला, आणि हे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, हे आम्हाला भेटणारच आहे नक्की, हे आम्हाला अपेक्षा आहे, आणि आम्ही मोर्चात सहभागी झालेलो आहे. अच्छा, बघितलं आपण की तुम्ही काय म्हणाल, कुठून आले? उखांडा. राहू द्या, मास्क राहू द्या. हा, उखांडा. काय मोर्चाला सामील होण्याचं काय कारण? मराठाला आरक्षण पाहिजेच, कारण मराठाच्या मुलं लय शिक्षण होऊन पडून राहते, त्यासाठी मराठाला आरक्षण पाहिजेच. बघितलं आपण की तरुण पोर आहेत, आता आता इथे जमा व्हायला लागलेलं शिवसंग्रामच्या ऑफिस समोर आहे. तुम्ही जसा आधी प्रश्न विचारला की आरक्षणाला या मोर्चाला विरोध आहे का, हा निश्चितच काही मराठा संघटनांनी विरोध केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा मराठ्यांचा मोर्चा नाही तर हा शिवसंग्रामचा मोर्चा आहे. मात्र सामान्य लोक नागरिकांना काही घेणं देणं नाही, त्यांना आरक्षणासाठी मोर्चा हा काढलेला आहे. आणि आता अनेक तज्ञांनी पण मतं जाहीर केलेले की आता मोर्चाशिवाय पर्याय नाही, किंवा विनायक मोटे काही वेळापूर्वी म्हटले की आवाज केल्याशिवाय या शासनाचं लक्ष आमच्याकडे जाणार नाही, त्यामुळे मोर्चा काढणं महत्वाचं आहे. आता हा मोर्चा काही वेळामध्ये निघेल आणि कशा पद्धतीचा या मोर्चाला प्रतिसाद मिळतो हे पाहणं गरजेचं आहे, कारण परवानगी मागितली नाही म्हणून परवानगी दिली नाही, परवानगीची काही गरज नाही अशा पद्धतीने विनायक मेटेने सांगितलेलं आहे. आणि कार्यकर्ते जे काही या मोर्चामध्ये सामील होतील ते कोविडचे संबंध नियम पाळून मास्क लावून असतील, सॅनिटायझर पुरवल्या जाणार आहे, या पद्धतीची सगळी काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. मात्र पोलिसांचा किंवा जिल्हा प्रशासनाचं म्हणणं स्पष्टपणे आहे की 10 लोकांच्यावर लोक जमत असतील तर त्यावर गुन्हे दाखल करू. आता गुन्हे दाखल होतील का, किती लोक येतील, किंवा या मोर्चाला कशा पद्धतीने प्रतिसाद भेटेल, कारण या मोर्चाकडे संबंध मराठा समाजाचं लक्ष आहे, विरोधकांचं लक्ष आहे, कारण या मोर्चाला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सिद्धार्थ, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या मोर्चा संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक नंतर आपल्याला इतरही महत्वाच्या बातम्या बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारनं अनलॉक संदर्भात नवी नियमावली जाहीर केलेली आहे. सोमवारपासून हे नियम लागू केले जातील. ऑक्सिजन बेड्सचं प्रमाण आणि पॉझिटिव्हिटी रेट या दोन निकषांवर ही नियमावली ठरवण्यात आलेली आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल केले जातील. 5% कमी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि 25% कमी ऑक्सिजन बेड्स भरलेले असतील तर त्या ठिकाणी सर्व व्यवहार खुले राहतील. हा पहिला स्तर असेल. पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल्स, दुकानं, सिनेमागृह आणि हॉल सुरू ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नसेल. 5 स्तरांवर हे निर्बंध शिथिल होणार आहेत. 5 स्तरांवर जिल्ह्याचं वर्गीकरण केलं जाईल. नव्या नियमावलीनुसार दोन महत्वाचे निकष आहेत, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि त्यासोबतच त्या भागामधली ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता, बेड किती भरले गेलेत त्यानुसार हे निकष ठरणार आहेत, त्यानुसार हे वर्गीकरण केलं जाणार आहे. राज्यामध्ये सोमवारपासून अनलॉकिंगचे हे नियम लागू केले जाणार आहेत. नाशिकमधनं यासंदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, आपण जर बघितलं तर सोमवारपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे, मात्र शहरी भाग आणि ग्रामीण भाग या दोन्ही ठिकाणमधली परिस्थिती कदाचित वेगवेगळी असू शकते. दोन निकषांवरचं हे वर्गीकरण आहे, या सगळ्या नियमांची अंमलबजावणी करणं खरंच सोपं असेल का?
निश्चित नाशिकमध्ये दोन भागांमध्ये आता वेगवेगळे प्रकारचे हे केलं जाणार आहे की ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशा दोन ठिकाणचा पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या बेड संख्या याची माहिती कलेक्शन करण्याचं काम जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका आणि ग्रामीण यंत्रणेला दिलेलं आहे. त्यामुळे आता ही जी काही राज्य सरकारने नवी नियमावली घालून दिलेली आहे त्या नव्या नियमावलीनुसार नाशिक शहराचा जर पॉझिटिव्हिटीचा रेट जर चेक केला आणि बेडची संख्या जर उपलब्धतेचा विचार केला तर नाशिक शहर हे गेल्या आत्ताच्या शुक्रवार म्हणजे कालपर्यंतच्या ज्या आकडेवारी आहे त्यानुसार नाशिक शहर हे पहिल्या टप्प्यात मोडलं जाऊ शकतं आणि ग्रामीण भाग जो आहे तो दुसऱ्या टप्प्यात मोडला जाऊ शकतो. कारण नाशिक शहरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये व्हेंटिलेटरचे बेड आहे, ऑक्सिजन बेड आहे आणि गेल्या 6 ते 7 दिवसापासून जी बाधित होणाऱ्यांची संख्या जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात आटोक्यात आलेली आहे. खरं तर नाशिक शहर आणि जिल्हा गेल्या काही दिवसा महिनाभरापूर्वी मोठ्या प्रमाणात रुग्णबाधितांमुळे राज्यभर चर्चेत आला होता. मात्र आता याच नाशिक शहरातला पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. त्यामुळे नाशिक शहर जे आहे ते राज्य शासनाच्या नियमावलीमधल्या पहिल्या टप्प्यामध्ये शहर येऊ शकतं तर नाशिकचा जो ग्रामीण भाग आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या नियमामध्ये बसू शकतो. त्यामुळे शहर जे आहे ते संपूर्णतः अनलॉक होऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज शुक्रवारपर्यंतची जी आकडेवारी आहे ती बघितल्यानंतर बांधता येऊ शकतो. त्यामुळे नाशिककरांना खरं तर ही दिलासादायक बातमी आहे की नाशिक हे जे आहे ते पहिल्या टप्प्यात मोडलं जाणार आहे आणि ग्रामीण भागाचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील बेडची संख्या ऑक्सिजन बेडची संख्या आणि पॉझिटिव्हिटी रेट हा देखील आटोक्यात आहे. त्यामुळे ग्रामीण भाग देखील दुसऱ्या टप्प्यात मोडला जाऊ शकतो. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांची काही वेळापूर्वी जी बैठक झाली त्या बैठकीनुसार नाशिक शहरात दोन टप्प्यांमध्ये दोन विभागांमध्ये विलगीकरण करायचं ठरलेलं आहे ज्यामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशा प्रकारे जर केलं तर इतर जिल्ह्यांमध्ये जर जिल्ह्यात बऱ्यातच केलं जाईल. मात्र नाशिक हे एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी शहर आणि ग्रामीण अशा दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हाच निर्णय नाशिककरांसाठी दिलासादायक आहे कारण नाशिक शहर हे पहिल्या टप्प्यात मोडलं जाऊ शकतं. नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. वर्गीकरण होणार आहे आणि त्या टप्प्यांनुसार निर्बंध कठोर होणार का शिथिल होणार हे ठरवलं जाणार आहे. दर आठवड्याला याबद्दलचा आढावा घेतला जाईल. त्या त्या जिल्ह्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे याचं मूल्यमापन करून त्यानुसार जिल्हाधिकारी किंवा पालिका क्षेत्रात पालिका आयुक्त या संदर्भातला निर्णय घेतील. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण नाशिकमध्ये अनलॉकचे जे नवे नियम लागू केले जातील सोमवारपासून त्याबद्दलची नेमकी काय स्थिती असेल याचा आढावा घेतला. यानंतर आपण थेट जाणार आहोत नागपूरमध्ये. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या. तुषार, राज्यातल्या अनलॉकिंगला आता सोमवारपासून सुरुवात होईल, त्या संदर्भातली नियमावली देखील जारी केली गेलेली आहे. नागपूरमध्ये ही नियमावली राबवताना किंवा त्याची अंमलबजावणी करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समोर येऊ शकतात, हे सोपं आहे करायला का अडचणी येऊ शकतात, काय नेमकं तुषार त्याबद्दल सांगाल. अजिंक्य, जर का बघायचं झालं तर नागपूर शहराला राज्य सरकारने पहिल्या श्रेणीमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे सोमवारपासून जर का राज्य सरकारने जी गाईडलाईन दिली तीच जर का इथले जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्ताने पुढे लागू ठेवली तर निश्चितच पूर्णपणे नागपूर शहर हे अनलॉक असेल आणि सर्व गोष्टी ते चालू असेल. म्हणजे ते बाजारपेठ असो, गार्डन असो, मॉल्स असो, थिएटर असो, या सगळ्या गोष्टी चालू असणार आहे. इंडस्ट्री असो, कोणतेही बंधनं नसणार आहे. महत्त्वाचा विषय हा आहे आता की जर का तुम्ही नागपूर शहराचा विचार करायचा झाला तर काल नागपूरमध्ये 197 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आणि जी सुनामी म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नागपूरकरांनी अनुभवली त्यानंतर जेव्हा विजय वडेट्टीवारांनी घोषणा केल्यानंतर देखील नागपूरकरांना असं वाटत होतं की काही प्रमाणात हे निर्बंध असायला पाहिजे. आता राज्य सरकारने गाईडलाईन दिलेली आहे, राज्य सरकारने जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये असा उल्लेख आहे की या संदर्भातले निर्णय पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना त्यांच्या स्तरावर घ्यायचे आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त आज किंवा उद्या हे नेमके काय निर्णय घेतात, कशाप्रकारे या गाईडलाईनच्या कोणत्या गोष्टी ते मान्य करतात किंवा काही निर्बंध ते स्वतःहून ॲड करतात का हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. जर का तुम्ही नागपूर व्यतिरिक्त विदर्भाचा जरी विचार करायचा झाला तर विदर्भाच्या 11 जिल्ह्यांपैकी 2 जिल्हे असे आहे
जे फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये आहे. अमरावती शहर म्हणजे अमरावती जिल्हा हे दुसऱ्या श्रेणीमध्ये आहे, तर अकोला हे तिसऱ्या श्रेणीमध्ये आहे. तिथेच फक्त काही प्रमाणामध्ये निर्बंध असणार आहे. या व्यतिरिक्त जे उर्वरित 9 जिल्हे आहे, हे संपूर्ण 9 जिल्हे हे पहिल्या श्रेणीमध्ये असल्यामुळे तिथं नियमित जे सामान्य नियम असतात किंवा जे नेहमीचे तिथले व्यवसाय असतात, व्यापार असतात, ते सुरू राहणार आहे आणि तिथे कसल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. पण विदर्भाचा जर का तुम्ही एकूण विचार करायचा झाला तर काल संपूर्ण विदर्भामध्ये 1400 रुग्ण निघाले आणि त्यामध्ये साधारण बहुतांश जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या ही 150 आणि 200 घरामध्ये होती. जर का तुम्ही फक्त भंडारा, गोंदिया या गडचिरोली या जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर या जिल्ह्यामध्ये फक्त 60 खाली रुग्णसंख्या पाहायला मिळत होती. त्यामुळे पूर्णपणे विदर्भातला कोरोना गेला असं म्हणता येणार नाही. मात्र राज्य सरकारने जी गाईडलाईन दिली त्या गाईडलाईन्सनुसार नागपूर शहर आणि 9 जिल्हे अकोला आणि अमरावती सोडून हे पहिल्या श्रेणीमध्ये असणार आहे, त्यामुळे इथे पूर्णपणे सूट असणार आहे. मग त्या बाजारपेठे मॉल सगळ्या गोष्टी चालू असणार आहे. नागरिकांकडनं मात्र सावधगिरी घेतला जात आहे. विदर्भामध्ये दिलासादायक दृश्य आहे. नागरिकांना अनलॉक च्या माध्यमातून काही निर्बंधांचा सामना करावा लागणार नाहीये, पण जरी निर्बंध नसले तरीही खबरदारी बाळगणं तितकंच गरजेचं आहे. तुषार, धन्यवाद आपण ही जी सगळी माहिती दिलीत त्याबद्दल. पुन्हा एकदा एक ब्रेक घेऊया आपण. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत. बघत रहा News 18 लोकमत. राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अनेक सेलिब्रिटी म्हणजे गीतकार प्रसून जोशी, मनोज मुंतशेर, गायक सोनू निगम, शान, अलका याग्निक, कैलाश खेर यांच्यासह अन्य 35 बॉलिवूड गायकांनी लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्टच्या माध्यमातून कोरोनापीडित कुटुंबियांना मदत केलेली आहे. कोरोनापीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी हे 35 जण एकत्र आलेले आहेत. शनिवारी 5 जूनला संध्याकाळी 7 हा कार्यक्रम संपन्न होतोय. An international fundraising musical concert to help all those people who are struggling with the second wave of COVID-19 in India. A galaxy of celebrities have joined hands and will be part of this global campaign. This concert will be streamed on I Am Buddha Facebook page and I Am Buddha YouTube channel. Ek Saath, India will rise again. नमस्कार. ग्लोबल कश्मीरी पंडित डायस्पोरा, अनुपम खेर फाउंडेशन और आई एम बुद्धा फाउंडेशन आपके लिए लाए हैं एक म्यूजिकल फंड रेजर, एक साथ इंडिया विल राइज अगेन ग्लोबल डिजिटल कॉन्सर्ट. इस कॉन्सर्ट में इंडिया के टॉप सिंगर्स, कंपोजर्स, लिरिसिस्ट्स, पोएट्स, म्यूजिशियंस आपका मनोरंजन करेंगे. सैटरडे 5 जून 7 PM इंडियन टाइम आप हमारे साथ जुड़े, इस कॉन्सर्ट का आनंद उठाएं और दिल खोल कर डोनेट. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News 18 लोकमत.